हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक तो म्हणजे आपण विंधन वार्ता हा सुरू केला होता. यामध्ये बरेचसा भाग पाहिला होता, त्यामध्ये असणारा पुढचा भाग आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल निधन वार्ताचा हा टॉपिक. दुसरं म्हणजे तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला असाल माझ्या तर नक्की जॉईन व्हा. @MPSCTricks या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता. अपडेट किंवा नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. या ठिकाणी आपले फ्री लाईव्ह क्लासेस होत असतात, तुम्ही तिथं जॉईन करू शकता. अनअकॅडमी ॲप फक्त तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करावं लागेल, कारण हे भारतातलं सर्वात मोठं लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, हेही माहीत असू द्या. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये निधन वार्तामध्ये एक महत्त्वाची न्यूज, ती म्हणजे शिवाजीराव देशमुख, म्हणजे जे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून राहिले होते त्यांचं निधन झालं होतं. एक छोटीशीच न्यूज आहे की 19 जानेवारी 2019 रोजी त्यांचं निधन झालं होतं. कारण कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला 1 जानेवारी 2019 पासून ते मार्च 2020 पर्यंतच्या घडामोडी जास्त करून अभ्यासाव्या लागणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा घटक इम्पॉर्टंट ठरतो. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी किंवा अध्यक्षपदी काय झालं होतं, विधान परिषदेच्या अध्यक्षपदी ते 3 वेळा बिनविरोध निवडून आल्यामुळे जास्त ओळखले जातात. 8 ते 15 या कालावधीमध्ये ते राहिले होते विधान परिषदेचे अध्यक्ष. ठीक आहे, त्यामुळेच ते जास्त ओळखतात. बाकी विशेषांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य राहिलेले होते. आता दुसरा घटक येतो तो म्हणजे राम जेठमलानी. राम जेठमलानी यांचं पण निधन झालं, ते 8 सप्टेंबर 2019 निधन झालं होतं, त्याच्यामुळे ते जास्त महत्त्वाचे आहेत. यांचं पूर्ण नाव आहे राम बुलचंद जेठमलानी. राम बुलचंद जेठमलानी. आता राम जेठमलानी यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी कायद्याची पदवी घेतली. 17व्या वर्षी कायद्याची पदवी. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ते 4 वेळा अध्यक्ष राहिले होते. पण जेव्हा आणीबाणी लावण्यात आली होती म्हणजे 75 ते 77 या काळामध्ये सुद्धा ते बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, हा घटक लक्षात घ्या. राम जेठमलानी यांनी निवडणूक लढवली आणि पराभूत झाले, याच्यामध्ये सगळ्यात पहिली निवडणूक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं. ती म्हणजे 1971 साली त्यांनी महाराष्ट्रातील उल्हासनगर येथून निवडणूक लढवली. त्यावेळी ते कोणत्या पक्षाकडून नव्हतं, उपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यामध्ये ते पराभूत झाले होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी 1977 ते 84 या कालावधीमध्ये लोकसभा सदस्य ते राहिले होते. मतदारसंघ होता मुंबई वायव्य, या मतदारसंघातून त्यांनी आपलं लोकसभेचं सदस्यत्व सांभाळलेलं होतं. 5 वेळा राज्यसभेचे सदस्यसुद्धा राहिले होते, त्यामुळे ते ओळखले जातात. परीक्षेला काय विचारलं जाईल, राम जेठमलानी यांच्यावर विचारताना त्यांची पुस्तकं कोणती या घटकावर तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. कारण राम जेठमलानी यांची पुस्तकामध्ये बिग इगो स्मॉल मेन, कॉम्प्लीट ऑफ लॉज, कन्सायन्स ऑफ मॅव्हरिक, जस्टिस सोव्हिएत स्टाईल, मॅव्हरिक अनचेंज्ड अनप्रिटेंड ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं की ज्याच्यावर तुमचं थोडंसं लक्ष असू द्या. ठीक आहे, त्यानंतर निधनवार्तातली दुसरी महत्त्वाची निधनवार्ता येते, ते म्हणजे अरुण जेटली यांचं निधन. अरुण जेटली यांचं 24 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालं. अरुण जेटली यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला लक्षात घ्या ते लोकसभेचे किती वेळा सदस्य राहिले किंवा राज्यसभेचे किती वेळा राहिले. तर लक्षात ठेवायचं, अरुण जेटली लोकसभेची निवडणूक एकदाही लढवली होती पण एकदाही जिंकू शकलेले नाहीत. 2014 जेव्हा मोदी लाट होती ना, त्या लाटेमध्ये सुद्धा अरुण जेटली यांचा पराभव होता. अमृतसर पंजाब मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली होती, जे कॅप्टन अमरिंदर सिंग होते यांच्याकडून त्यांचा पराभव झालेला होता. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अरुण जेटली यांची कारकीर्द बघितली तर ते राज्यसभेचे सदस्य म्हणून जास्त ओळखले जातात. 4 वेळा ते राज्यसभेचे सदस्य राहिले, तब्बल 4 वेळा. म्हणजे हा एक घटक तुम्ही लक्षात ठेवू शकता की राज्यसभेचं सदस्यत्व त्यांनी 4 वेळा बसवलेलं होतं. अरुण जेटली म्हटलं यांची कारकीर्द गाजली ती अर्थमंत्री पदाची, कारण 2014 ते 2018 या काळात जेव्हा ते अर्थमंत्री होते ना, ही कारकीर्द त्यांची खूप गाजली आणि या कारकिर्दीमुळे ते जास्त फेमस झालेले होते. यांच्या निधनानंतर जे कोलकात्याचं फिरोजशाह कोटला स्टेडियम होतं त्याला अरुण जेटली यांचं नाव देण्यात आलं आणि ते स्टेडियम आता अरुण जेटली स्टेडियम दिल्लीमधलं ओळखलं जातं. कारण ते DDCA अध्यक्ष राहिले होते. DDCA म्हणजे दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, म्हणजे जे क्रिकेट असोसिएशन होते ना त्याच्या अध्यक्ष, त्याच्यामुळं असं नामकरण करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली होती, ते 13 मार्च ते 3 सप्टेंबर काही कालावधीसाठी. अरुण जेटली यांचं पुस्तक कोणतं म्हटलं ना, अंधेरे से उजाला की ओर, हे पुस्तक तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला त्यांचं पुस्तक त्यांनीच केलं होतं प्रकाशन, त्यामुळे ते ओळखलं जातं. अरुण जेटली यांच्याबद्दल आणखी काय लक्षात ठेवा, यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार दिला, पद्मश्री दिला, पद्मभूषण दिला का पद्मविभूषण दिला. तर अरुण जेटली यांना मरणोत्तर
पद्मविभूषण या पुरस्काराने सम्मानित करण्यात आलं, मरणोत्तर पद्मविभूषण. म्हणजे 2020 मध्ये जे पुरस्कार दिले होते सुरुवातीला, त्यामध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने अरुण जेटली यांना सम्मानित केले गेलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता अरुण जेटली यांच्याबद्दल आणखी बघायचं गेलं तर जेव्हा मोदीलाच्या अगोदर म्हणजे मनमोहन सिंग यांची जी सेकंड टर्म होती म्हणजे 2009 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेसच लोकसभेचे विरोधी पक्षनेत्या होत्या सुषमा स्वराज, यांचं पण निधन झालं. हेही तुमच्या लक्षात असू द्या की ज्या सुषमा स्वराज म्हटलं की दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखतो, ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 हा त्यांचा कार्यकाळ म्हणून आपण पाहतो. जसं अरुण जेटली यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिलाय, तसा सुषमा स्वराज यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभूषणच दिलाय. मरणोत्तर काय दिलाय? पद्मविभूषण दिलाय. फक्त यामध्ये मनोहर पर्रिकर यांचं नाव लक्षात घ्या, मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचंही निधन झाले, म्हणजे तीच आपली काय असणार आहे, पुढची न्यूज असणार आहे. मनोहर पर्रिकर यांचं 17 मार्च 2019 निधन झालं. मनोहर पर्रिकर यांचं वैशिष्ट्य काय, हे 4 वेळा गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे 2000, 2002, 2012 आणि 2017. पण एकदाही त्यांनी आपली जी टर्म आहे मुख्यमंत्री पदाची, सीएमची टर्म जी आहे ना, ती पूर्ण केली नाही. म्हणजे 5 वर्ष तर पूर्णपणे त्यांनी भोगलेलं नाही, अगोदरच राजीनामा दिला असं घडलेलं होतं. ओके, त्यामुळे ते जास्त ओळखले जातात, हे पण लक्षात राहू द्या. 2000, 2002, 2012 आणि 2017 मनोहर पर्रिकर देशातले पहिले IIT पदवीधर मुख्यमंत्री, याच्यानंतर अरविंद केजरीवाल झाले वगैरे, ठीक आहे, पण पहिले कोण म्हटलं तर मनोहर पर्रिकर आहेत. मनोहर पर्रिकर विधानसभा सदस्य होणारे देशातले पहिले IIT विद्यार्थी राहिले होते, म्हणजे त्यांच्या नावावर बरेचसा घटक आहे. जसं तुम्हाला अरुण जेटली, त्यानंतर सुषमा स्वराज यांना किंवा जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिलाय, तसं मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हा घटक तुम्हाला या ठिकाणाहून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मरणोत्तर पद्मभूषण हे मनोहर पर्रिकर, मरणोत्तर म्हणजे 2020 ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल मरणोत्तर कोणता दिला, कारण हे 3 व्यक्ती महत्त्वाच्या, सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस. मरणोत्तर पद्मविभूषण मनोहर पर्रिकर, मरणोत्तर पद्मभूषण 2020 हा लक्षात असू द्या. IIT मुंबईमधून त्यांनी धातुशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली होती 1978 हे लक्षात घ्या. मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री सुद्धा राहिले, संसद सदस्य उत्तर प्रदेश राज्यसभेमधून ते 2014 ते 2017 या काळामध्ये. या अगोदर जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले ना, त्याच्या अगोदर ते म्हणजे 1999 गोवा विधानसभा जी होती ना, त्याचे ते विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. म्हणजे ही एक व्यक्ती आहे की ज्याच्यावर तुम्हाला थोडासा फोकस करणं महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे, यानंतर जी निधन झालेल्या वार्तामध्ये इम्पॉर्टंट व्यक्ती येते ती म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. यांना बंद सम्राट म्हणून ओळखलं जातं, कारण बंद करावा तर यांनीच करावा असं म्हटलं गेलं होतं, कारण एक काळी त्यांना दिलेली ही पदवी आहे, बंद सम्राट म्हणून दिलेली पदवी. जॉर्ज फर्नांडिस तब्बल 9 वेळेस लोकसभेचे सदस्य, 67 ते 2014 या कार्यकाळामध्ये. यांची कारकीर्द महत्त्वाची म्हटलं तर त्यांनी रेल्वेचा घडवून आणलेला संप तो एक महत्त्वाचा. दुसरा घटक, ते संरक्षण मंत्री म्हणून राहिले होते किंवा 1998 ते 2004 या कार्यकाळात जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेवर होतं त्यावेळी ते संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द केली. 1989-90 रेल्वेमंत्री म्हणून पण त्यांनी आपलं काम बघितलेलं होतं. जॉर्ज फर्नांडिस चर्चेत सध्या येण्याचं कारण ते निधन तर झालंय डेफिनेटली, नो डाऊट, पण 29 जानेवारीला, पण यामध्ये मरणोत्तर पद्मविभूषण 2020 पुरस्कार जॉर्ज फर्नांडिस यांना देण्यात आल्यामुळं ही न्यूज सध्या चर्चेत आहे, किंवा तुम्ही याच्यावर थोडंसं लक्ष देऊ शकता. जॉर्ज फर्नांडिसनी पहिल्यांदा निवडणूक म्हणजे जेव्हा त्यांनी मोठ्या नेत्याचा केव्हा पराभव केला, तर 1967 जेव्हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सका पाटील म्हणजे तत्कालीन त्यावेळी असणारे एक महत्त्वाचं नाव जे काँग्रेसमधलं, त्यांचा केलेला पराभव, याच्यामुळे ते जास्त ओळखले गेले होते. त्यांनी म्हणजे 2009-10 बिहारमधून राज्यसभा सदस्य राहिले, नो डाऊट, पण यांनी जो समता पक्ष किंवा सध्याचा जनता दल म्हणतो म्हणजे नितीश कुमार यांचा जो पक्ष आहे, यांच्यासोबत त्यांनी समता पक्षाची स्थापना अगोदर केली होती 1994. त्यांच्यासोबत नितीश कुमार होते, रवी रे होते, यांच्यासोबत त्यांनी या समता पक्षाची स्थापना केली. समता पक्ष आणि दुसरा एक होता लोकशक्ती पक्ष, या दोन्ही पक्षाचं विलिनीकरण 99 झालं आणि त्यापासून जनता दल, मग जनता दल युनायटेड असं त्याच्यामध्ये फरक पडत गेलेला आहे. म्हणजे जॉर्ज
फर्नांडिस म्हटलं की तुम्हाला लक्षात घ्या, 9 वेळा लोकसभा सदस्य, 1967 सहकार पाटील यांचा पराभव दक्षिण मुंबई मतदारसंघ, त्यानंतर 2020 मरणोत्तर पद्मविभूषण, 98-4 संरक्षण मंत्री, 89-90 रेल्वे मंत्री हा घटक, आणि समता पक्षाची स्थापना त्यांनी नितीश कुमार आणि रविरे यांच्यासोबत केलेली, तो घटक सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा ठरू शकतो की ज्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा घटकावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. बाकी हे जे प्रश्न आहेत हे ऑलरेडी आपण डिस्कस केले म्हणजे याच्यावर एक व्हिडिओ आपला ऑलरेडी झालेला आहे, तर राहिलेल्या भागावर आपण तो कव्हर केला होता, तर तुम्ही तिथं पाहू शकता. ओके, जर अजूनही सांगतो टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा, @MPCTix या चॅनलवर जायचं, सर्च करायचं टेलिग्रामवर आणि तुम्हाला तिथं जॉईन करू शकता. ओके, थँक्यू, धन्यवाद.